रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 72वा वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये पनवेल तालुक्यातील कसळखण ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 56,75,000 रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 72वा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील कसळखण ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हर घर नल हर घर जल ही जलजीवन मिशन योजनेसाठी 52 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे तसेच कसळखण ग्रुप ग्रामपंचायतीच्या 3,75,000 रुपयांच्या निधीमधून मौजे कसळखंड येथे RO प्लांटसाठी टाकी बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. या विकास कामांच्या शुभारंभावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे, सरपंच माधुरी अनिल पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, माजी उपसरपंच महेंद्र गोजे, महादेव पाटील, माजी सरपंच शिवाजी माळी, सदस्य राजश्री घरत, कसळखण बूथ अध्यक्ष दत्ता गायकर, कविता मते माई गायकर, योगिता पाटील, दीप्ती नाईक, जय मते, दिनेश नाईक, किरण पाटील, सुधाकर पाटील, प्रल्हाद पाटील, रोहिदास जुनखरे, तानाजी पाटील, कविता घरत, दीपा पाटील, गौरी पाटील, करीना पाटील, सचिन पाटील, दिनेश गायकवाड, मानिक पाटील, पुंडलिक पाटील, राजश्री पाटील, साधना पाटील, सुरेखा पाटील, अनिकेत पाटील, मनीष सुनीता गायकर, राजू तांडेल, अस्मिता माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.